पालघर की आदिवासी बहुल लोकसंख्या को खावटी का अनुदान मिले, इसलिए आज विधानसभा में मांग की गई तथा प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 10,000 रुपए खावटी दी जाए, ऐसी मांग भी आज की गई। आदिवासी बहुल लोकसंख्येला त्या ठिकाणी खावटीचं अनुदान द्यावं अशी मागणी सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी केली। गेल्या सरकारच्या काळामध्ये रक्कम रुपये 4,000 प्रत्येक लाभार्थ्याला आमच्या सरकारने दिली होती, आता त्याला पुढे जाऊन प्रत्येकी 10,000 रुपये प्रति कुटुंब खावटीचं अनुदान त्या ठिकाणी आदिवासी लाभार्थ्यांना द्यावं अशी आग्रही मागणी मी काल सभागृहामध्ये केली। माझ्या विक्रमगड मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यातील मागील मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी 92 कोटी रुपयाचं जिल्हा रुग्णालय जव्हार येथे मंजूर केलेलं आहे, त्याचा निविदा स्तरावर आहे। परंतु त्याचबरोबर नवीन सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज येण्याचं घोषित केलेलं आहे आणि याकरिता माझ्या पालघर जिल्ह्यातील आमच्या जव्हार संस्थांचे महाराज सन्माननीय महेंद्रसिंग मुकणे महाराजांनी या काळामध्ये सुद्धा स्वतःच्या रयतेकरता त्या ठिकाणी आपली स्वतःची 10 कोटी रुपये रकमेची जागा मोफत त्या ठिकाणी देण्याचं काम आमच्या महाराजांनी केलेलं आहे। ते वैद्यकीय महाविद्यालयासाठी 27 एकर जागा त्यांनी दान दिली, त्यातल्या 7 एकर जागेवर त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय होणार आहे आणि उरलेली 20 एकर जागा ही पालघर जिल्ह्यातलं त्या ठिकाणी आदिवासी बहुल भागामध्ये जव्हारचं वातावरण थंड आहे आणि त्यामुळे जव्हार या ठिकाणी ते वैद्यकीय महाविद्यालय करावं अशी विनंती सरकारला माननीय महाराज महेंद्रसिंग मुकणे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे। मी सरकारला कालही सभागृहामध्ये विनंती केली आणि आपल्या माध्यमातूनही मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी ते करावं आणि जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा भागातील जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा